नमस्कार. किचनमध्ये नक्कीच उपयोगी पडतील अशा महत्त्वाच्या किचन टिप्स आज आपण पाहणार आहोत. एक, घरात जर नवीन भांडी आणली तर त्यावरील स्टिकर सहज निघत नाही. ते स्टिकर खूप घासावे लागतात. ते काढण्यासाठी सोपा उपाय म्हणजे ते भांडे थोडेसे गरम करा किंवा त्यावर गरम पाण्याची धार सोडा आणि मग लगेच स्टिकर काढा. अगदी सहज निघतो. 2, लाकडी वस्तूंमध्ये खूप झुरळ होतात म्हणून लाकडी वस्तू म्हणजेच लाकडी मोरावळी, लाकडी पोळपाट, चौरंग पाट अशा वस्तू 8-10 दिवसांनी उन्हात ठेवाव्यात. तसेच त्यांना कधीकधी खालून मोहरीचे तेल लावून ठेवा. मोहरीच्या तेलामुळे त्यामध्ये झुरळे होणार नाहीत. 3, बर्फाचा ट्रे फ्रीझरला कधीकधी तळाला चिकटतो, खूप पॅक बसतो, तो बाहेर काढता येत नाही. यासाठी आईस क्यूब ट्रेच्या खाली प्लास्टिकचा कागद किंवा प्लास्टिकची पिशवी ठेवावी. आईस ट्रे फ्रीझरला तळाला चिकटणार नाही. 4, चिवडा करताना त्यात कांद्याची पात घालायची. कांद्याची पात धुवून एकदम बारीक चिरून कडक उन्हात वाळवायची आणि नंतर फोडणीत घालायची. त्यामुळे चिवड्याच्या चवीतही खूप छान फरक पडतो आणि अधूनमधून ही हिरवी पात चिवड्यामध्ये खूप छान दिसते. 5, भाकरीचे पीठ जुने झाल्यावर त्या पीठाची भाकरीबरोबर करता येत नाही. त्यासाठी हे जुने भाकरीचे पीठ मळताना त्यात गरम पाणी करून टाका आणि मग पीठ मळून घ्या. भाकऱ्या छान बनतात. 6, खारीक मिक्सरला बारीक करताना त्यात थोडे सुके खोबरे मिक्स करून बारीक करावे. त्यामुळे खारीक छान बारीक होतात आणि मिक्सरची पातेसुद्धा तुटणार नाहीत. 7, कोणतीही चांदीची वस्तू घासताना टूथपेस्टने घासल्यास वस्तू छान चकचकीत होतात. 8, दुधाला विरजण लावतो त्याच वेळेस दुधामध्ये वाटलेलं आलं, हिरवी मिरची, पुदिना घालायचा आणि त्या दुधामध्ये मिसळायचा. दही तयार झाले की रवीने घुसळायचे. गरजेप्रमाणे पाणी, कोथिंबीर, मीठ घालायचे. झटकेपट ताकाचा मठ्ठा तयार होतो. 9, बटाट्याचे वेफर्स करताना आपण स्लायसरचा वापर करतो. या स्लायसरचा वापर उभा कांदा चिरायला करता येतो. एका कांद्याचे 2 भाग करून घ्यायचे. कांद्याचं कडक टोक बाजूला काढून स्लायसरवर कांद्याचे काप करायचे. एकसारख्या आकारात उभा कांदा चिरून मिळतो. 10, बऱ्याच वेळा कोशिंबिरीला पाणी सुटते. अशा वेळेस जाड पोह्यांची मिक्सरमधून पावडर करायची आणि ती कोशिंबिरीत मिसळायची. कोशिंबिरीतील पाणी पोहे शोषून घेतात. 11, पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडंसं दूध व बेसन मिसळा. पुऱ्या खुसखुशीत होतात. 12, डोसा कुरकुरीत होण्यासाठी बॅटर बनवताना त्यात थोडेसे पोहे मिसळून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. 13, इडल्या स्पॉन्जी होण्यासाठी इडलीचे बॅटर बनवताना त्यासोबत थोडासा म्हणजे छोटी अर्धी वाटी साधा भात मिक्सरमध्ये बारीक करून बॅटर बनवा. मग ह्यात तुम्ही पीठ येण्यासाठी खाण्याचा सोडा घातला नाही तरी इडलीचे पीठ छान फुलून येते आणि इडल्या छान स्पॉन्जीसुद्धा होतात. 14, तळणीच्या तेलात चुकून पाण्याचे थेंब पडले तर ते तडतडते. तेव्हा त्या गरम तेलात चटकन थोडेसे मीठ घाला. तेल उडणे लगेच थांबते. 15, पुदिना जास्त आणला असेल तर धुऊन चांगला वाळवून त्याची पावडर करा. मग ही पावडर बिर्याणी किंवा चटणीमध्ये कधीही वापरा. 16, कांदे स्वस्त झाले असतील तर एकदम आणून त्याचे उभे काप करून वाळवून स्टोअर करून ठेवा आणि मग तो बिर्याणी किंवा मसाले भात इत्यादी बनवायचा असेल त्यावेळेस झटपट तुम्ही त्याचा वापर करू शकता. 17, वरण अधिक चवदार होण्यासाठी डाळ शिजताना त्यामध्ये टॉमॅटो, मीठ आणि हळद घाला. म्हणजे वरणाला छान चव येते. 18, डोसा किंवा तांदळाचे घावण करताना तव्याला चिकटत असतील तर कांदा मधोमध कापून 2 भाग करून तेलामध्ये बुडवून तव्यावरती फिरवा. मग बॅटर टाका म्हणजे झटपट डोसा निघेल आणि चविष्टसुद्धा लागेल. 19, किचनमध्ये स्वयंपाक करत असताना हाताखाली एक स्वच्छ कॉटन कापड नेहमी ठेवा. ज्या वेळेला हात ओला होतो किंवा हाताला काहीतरी मसाले वगैरे लागले असतील तर त्यावेळेला पटकन कापडाचा वापर करता येतो. 20, इडली किंवा डोसा यासोबत चटणी करताना कधीतरी ओला नारळ कमी पडतो. अशा वेळेस घरात शिल्लक असेल तर ब्रेडचे 2 स्लायसेस नारळासोबत वापरू शकता. ब्रेड वापरला तरी चटणीच्या चवीमध्ये काही फरक पडत नाही. 21, कढीपत्ता जास्त दिवस साठवला तर तो काही दिवसांनी काळा पडतो. त्यामुळे कढीपत्ता छान धुवून उन्हामध्ये वाळवून त्याची पावडर करून ठेवावी. म्हणजे कढीपत्ताऐवजी पावडर वापरता येते. 22, फ्रीजमध्ये भाज्यांच्या ट्रेखाली किंवा फ्रीजमध्ये कुठेही पाणी साचले असेल तर एका स्पंजच्या साह्याने पाणी पुसावे. यामुळे फ्रीज लगेच साफ होतो. 23, शिळा भात उरला असेल तर त्याला फोडणी द्या. फोडणीत तेल, 1 चमचा तूप, राई, जिरे, कढीपत्ता, 1 बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची किंवा लाल तिखट आवडीनुसार,
हिंग, आले लसूण पेस्ट, हळद टाका आणि फोडणीचा भात तयार करा. वरून थोडीशी कोथिंबीर टाका आणि चवीनुसार मीठही टाका. छान चवीचा भात तयार होतो. हा फोडणीचा भात सर्वांना आवडेल. 24. प्रत्येक गृहिणीला वाटत असते आपला गॅस जास्त दिवस चालावा, यासाठी गॅसची बर्नर नेहमी स्वच्छ ठेवा आणि गॅसचे बर्नर स्वच्छ ठेवल्यामुळे गॅस वाया जाणार नाही. 25. कोणतीही डाळ किंवा कडधान्य शिजवताना त्यामध्ये थोडं मीठ आणि थोडं तेल टाकलं तर ते लवकर शिजण्यास मदत होते. 26. पापड, लोणची, मुगवडी म्हणजे सांडगे बनवताना हिंगाचा वापर करावा, त्यामुळे साठवणीचे पदार्थ जास्त दिवस टिकतात. 27. कुकर रोज रोज वापरून आतून काळा पडला असेल तर त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस किंवा एक छोटी लिंबाची फोड टाकली तर कुकर स्वच्छ होईल. 28. कांदा भजी करताना त्या भज्यांच्या पिठामध्ये लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घालावी, म्हणजे भज्यांना चव जास्त चांगली येते. 29. पुरणपोळीचे पुरण सैल झाल्यास थोडा वेळ सुती कापडावर पसरून ठेवावे, म्हणजे ते कापड पुरणातील पाणी शोषून घेईल आणि पुरण घट्ट होईल. 30. डाळीमध्ये पाणी जास्त असल्यास ते फेकून देऊ नका, त्याऐवजी भाज्या, सूप किंवा पीठ मळताना पिठामध्ये वापरा. बरेच वेळा किचनमध्ये काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तर त्याचा आपल्याला चांगला उपयोग होतो. वरील किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. धन्यवाद.